सोसायट्यांमध्ये काँक्रीटीकरण केल्यानं रस्ते जलमय झालेले आहेत. पूरस्थितीचा खापर प्रशासनानं आता सोसायट्यांवर फोडलेला आहे. पुण्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे. पाणी जिरवण्याकरता सोसायट्यांमध्ये खड्डे खोदावे लागतील असा या ठिकाणी दावा करण्यात येतोय. पावसाचं प्रमाण जे आहे ते एका दिवसामध्ये आणि कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं जे वॉटर लॉगिंग होतं आहे तर त्याच्यामध्ये काही ठिकाणचे असं निदर्शनास आलेलं आहे की पूर्वी बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्ये पेवर ब्लॉक होते, आता तिथं सिमेंट झालेलं आहे. सिमेंटचं फ्लोरिंग केल्यामुळं जे आहे की कुठलंही पाणी त्या ठिकाणी जिथं पडतं आहे तिथं न मुरता ते सगळं रस्त्यावर पाणी येतं आहे. आणि जे आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेन जे आहेत ते 50 मिलीमीटर करता जे आपण डिझाईन केलेलं आहे ते ओव्हरफ्लो होतो आहे. तर त्याच्यावर काय कारवाई करायची एक शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्याचं आम्ही नियोजन करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.